आमदार रोहित पवारांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्तेतील काही लोक मराठा आरक्षणावरून राजकारण करत आहेत असा टोला त्यांनी सरकारला लगावलाय. युवा संघर्ष यात्रेवेळी वढू तुळापूर इथं त्यांनी हे वक्तव्य केलं. पुण्यातल्या खेड तालुक्यात मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. खेडमधल्या शिरोली आणि रेटवडी गावात मराठा समाजाकडून सरकारच्या रावणरूपी पुतळ्याचं दहन करण्यात आलं. यावेळी रावणाच्या तोंडावर केंद्र आणि राज्य सरकारमधील नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. राज्यात नवरात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर 80,000 वाहन खरेदी झाली. सणादरम्यान दिलेल्या सवलतींमुळे ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या काळात मुंबईत 9,572 तर ठाण्यामध्ये 4,118 वाहनांची नोंदणी झाली. तर यंदा 16 ते 24 ऑक्टोबर दरम्यान राज्यात 80,186 वाहनांची खरेदी झाली. मुंबई ठाणे नवी मुंबईतील MTNL सेवा ठप्प झाली आहे. कंत्राटाचं नूतनीकरण वेळेत न केल्यानं इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद आहे. मात्र फायबर केबलची उपलब्धता नसल्यानं नेटवर्क ठप्प झाल्याचं कंपनीनं सांगितलं. ऑक्टोबर हीट जाणवत असली तरीही गेले काही दिवस सकाळी वातावरणात गारवा आहे. लवकरच ऑक्टोबर हीट पासूनही नागरिकांची सुटका होणार असून थंडी जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट होती आहे. रेल्वेची योग्य सुविधा नसल्यानं प्रवाशांकडून तिकिटाचे दुप्पट दर आकारले जात आहेत. पुणे मुंबई शहरात खासगी ट्रॅव्हल्स मोठ्या संख्येनं रोज ये जा करत असतात, त्यामुळे सण उत्सवांच्या काळात ट्रॅव्हल्सवाल्यांची मनमानी समोर येते. भंडाऱ्याची उधळण म्हणजे